जास्त पाऊस असल्या कारणाने आज मी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करायचा ठरवलं। मग काय, चढली मी बस मध्ये आणि सुरू झाला माझा हा प्रवास। कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये विंडो सीट मिळायचा आनंद काही वेगळाच असतो आणि तोच आनंद आज मला अनुभवता आला, कारण खिडकीतून निसर्गाचे इतके छान नजारे पाहायला मिळत होते। खोपोली खोपोली गाव फाटा कुठे एसटी स्टँड पाया पडतात। अच्छा, तर इकडे तर आले नंतर मग खरंच म्हणजे असं कोण जर लोक येत असतील? नाही, एकदम चांगली टूर।
आहे, इकडे त्यांचं मंदिर आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे कचरा तर अजिबातच करू नका. तुम्ही इकडे आहात तर नेचर एन्जॉय करा, हे जास्त छान आहे. आडोशी धबधब्याचं हे रौद्र रूप पाहून आम्ही पाण्यात न उतरण्याचं ठरवलं. दिवसभराच्या पावसाने पाण्याचा प्रवाह फार वाढला होता. या स्थानिक व्यक्तीच्या माहितीनुसार तिथे धबधबा आईचं मंदिर आहे, जिथे स्थानिक गावकरी दरवर्षी दर्शनासाठी येतात. या अशा ठिकाणी पावित्र जपणं हे आपल्या सर्वसामान्य माणसाचं कर्तव्य आहे. म्हणून इथे आल्यावर मद्यपान किंवा कचरा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही हे दृश्य पाहू शकता, किती छान वाटतं आणि किती सुंदर आहे. तिथे मस्त असे वॉटरफॉल आहेत आणि आजूबाजूला मस्त धुकं आहे आणि पाऊस पडतोय. पण जेव्हा तुम्ही इकडे येत असाल तेव्हा ह्या गोष्टी पाहून भारावून जाऊ नका, कारण की नेचर जितकं सुंदर आणि छान दिसतं तितकंच ते डेंजर पण आहे. त्याच्यामुळे वॉटरफॉलच्या ठिकाणी कधी त्याचा फ्लो वाढू शकतो, तर ही काळजी घ्या. तर आपण आज तिकडे जाऊयात, पण थोडासा भिजूयात, एन्जॉय करूया, तिकडचा नेचरचा आनंद घेऊया. वॉटरफॉलमध्ये आपलं भिजून वगैरे तर झालेलंच आहे आणि जो वॉटरफॉल आहे तिकडे जो जायचा रस्ता आहे त्या रस्त्याला दोन स्टॉल्स आहेत. तर मी आता एका स्टॉलमध्ये आली आणि इकडे मी मस्त गरमागरम चहा घेतला आहे. तर जेव्हा तुम्ही इकडे येत असाल तर तुम्ही इकडे मस्त मका वगैरे खाऊ शकता. ह्या मावशी आहेत की आपल्याला मस्त इकडे गरमागरम मका चहा सगळं काही देतात. भजी देते, हां भजी पण मिळते. वा, भजीचा पण आनंद तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही जर प्लॅन करत असाल इकडे यायचं तर तुम्ही या जागेला नक्की भेट द्या. खोपोलीमध्ये हा वॉटरफॉल तुम्ही पाहिला पाहिजे, खूप सुंदर आहे. खूप सारे वॉटरफॉल आहेत खरं तर इकडे. टेंट वगैरे आणलेला आहे तर आम्ही विचार करत होतो की इकडे कुठेतरी आपण मस्त जागा शोधूया, टेंट सेटअप करूया, मॅगी वगैरे बनवूया. तर ती जागा मिळते की नाही माहिती नाही, पण आपण शोधूया. सापडली तर वेल अँड गुड, मज्जाच येईल. चला तर कुठे सेटअप करायचा हा प्रश्न मनात होता, कारण पाऊस असल्यामुळे सगळ्या जागा रिस्की झाल्या होत्या. आणि लकीली रस्त्यात प्रवास करत असताना मला एका पठारावर झरा वाहताना दिसला आणि त्या जागेवर जायला रस्त्यातून मी वाट शोधली. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला मगाशी जो सांगितलं तर झरा आहे इकडे, तर आता मी त्याच्या जवळ पोचलेली आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हा झरा आहे. आणि आम्ही विचार केला आहे की जो आमचा टेंट आहे तो या झराच्या बाजूला सेटअप करायचा, पण जशी सुकी असल्याने तिकडे आपण टेंट लावू शकतो. तर मित्रांनो, मला असं वाटतं ही जी जागा आहे ती परफेक्ट वाटते. आणि
इकडनं जर तुम्ही पाहाल तर इकडे मस्त आपण टेंट सेटअप केला तर मागे झरा दिसतोय आणि हा आपला व्ह्यू सुद्धा दिसतोय. तर मी टेंट इकडेच लावली. मित्रांनो फायनली आपला जो टेंट आहे तो सेटअप झालेला आहे आणि मी काही गोष्टी आणल्या आहेत जसं की एक छोटासा गॅस आहे आणि मॅगी आहे. तर आता मी ते करणार आहे आणि इकडे बाजूलाच हा ओढा आहे असा मस्त असा पाण्याचा झरा आहे तो इकडे येतो आहे आणि इकडनं हा सरळ जातो आहे आणि समोर एक विहीर आहे. तर पहिला होतं मी तिकडे जाऊन पाहते. टेंटच्या समोरच ही विहीर आहे. या विहिरीच्या इकडे आपण जाऊ शकत नाही कारण की इकडे पाणी भरलंय. पण काय नाही, आपण इकडचं जे ओढ्याचं पाणी आहे ते वापरू शकतो. तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, या इथे आपण भिजू शकतो. जर तुम्हाला भिजायचं असेल तर नक्की तुम्ही इकडे भिजू शकता, खूप छान आहे. पण मी तर नाही भिजणार आहे कारण की मी ऑलरेडी खूप भिजली आहे आणि थंडी पण वाजते, त्याच्यामुळे भिजायचं अजिबात इच्छा करत नाही. ही जी जागा आहे ती इतकी सुंदर आहे आणि अशा जागेवर मस्त गरम गरम मॅगी खायची इच्छा करते. चला तर मग आता आपण मॅगी बनवूया. तर मित्रांनो सगळ्या काही गोष्टी आपण आणलेल्या आहेत, जसे की टोप आहे, मॅगी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जंगलात सगळं ओलं असल्यामुळे आपण लाकडं जाळू नाही शकत आणि जो चूल आहे ती पेटवू नाही शकत. तर त्याच्यासाठी एक ऑप्शन म्हणजे छोटूसा गॅस येतो, तर तो आम्ही आज आणलेला आहे. ते आता आपलं मॅगीचं सेटअप झालेलं आहे. खरं तर मग अशी खूप जास्त जोरात वारा येत होता म्हणून अशी दगडी लावलेली आहेत. इथे आपली गरम गरम मॅगी बनते. इथे आपला टेंट आहे. जोरात पाऊस पडतोय आणि बाजूला हा मस्त असा ओढा वाहतोय. आहा तर मित्रांनो आपण एक वेगळ्या स्टाईलमध्ये मॅगी खाणार आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी प्लेट आणायला विसरली आहे, तर मला एक बनानाचा लीफ आहे तसंच सेम दिसणारा एक लीफ आहे ते मला इकडे सापडले. आता मी त्याला धुवून घेते आणि मी सुद्धा आपण मॅगी खाणार आहोत. रेडी आहे. मी टेंटमध्ये आहे. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि इकडे मस्त आपली गरम गरम मॅगी. गरम आहे, खूप गरम आहे. तर मित्रांनो मॅगी खाऊन झालेली आहे आणि खूप मजा आली मॅगी खायला कारण की अशा वातावरणात मस्त थंड एकदम आजूबाजूचं वातावरण आणि गरम गरम मॅगी. आता आलेली आहे रिटर्न जायची वेळ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो रॅपर आहे तो मी माझ्यासोबत घेऊन जाणार. मला वाटलं तिकडे डबक आहे, मी उडी मारली आणि
पायाची हालत तर बघा. आणि ती जागा तर बापरे बाप, मी जरा ढसून गेली आतमध्ये. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हो असेच ठिकाण, असे नवनवीन ठिकाण जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. आणि हो, जी बेल आयकन आहे ती प्रेस करायला विसरू नका, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.